की मागच्या 1 ते 1.5 हप्त्यापासून आपल्या नांदेड शहरामध्ये, पर्टिक्युलर नांदेड जिल्हा आणि त्यातल्या तर नांदेड कॉर्पोरेशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस पॉझिटिव्ह येत आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही काही पार्शियल क्राऊड कंट्रोल ऑर्डर काढले होते, पण तरीसुद्धा जनतेमध्ये जेवढं अवेअरनेस पाहिजे, जेवढं अवेअरनेस नाही आलेलं आहे, ते थोडं इनडिसिप्लिन याच्यामध्ये वागत आहे. त्या अनुषंगाने आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये लॉकडाऊन करायचं किंवा कसं याच्यावर चर्चा होती. आमचं असं मत, आम्ही याच्या मतापर्यंत पोहोचलो की लॉकडाऊन लावणे गरजेचं वाटत आम्हाला आहे. त्याच्या अनुषंगाने डिटेल ऑर्डर काढायचे असेल तर डिटेल ऑर्डर काय काढायचे आहे त्याच्यात आम्ही फेसबुक लाईव्ह पण करू आणि जनतेला आम्ही सांगू की लॉकडाऊन जर असेल तर कशा प्रकारचं असेल. आता लॉकडाऊनच्या बाबतीत निर्णय झाला का? नाही, मी ते सांगतो. आम्ही आता चर्चा आमची झालेली आहे, लावायचं तर कसं लावायचं, कोणत्या बाबी अलाउड करायच्या, कोणत्या क्लोज ठेवायच्या, आणि जनतेला टाईम पण द्यावं लागेल. जर आम्हाला लॉकडाऊन लावायचं तर आम्हाला 2-3 दिवस द्यावं लागेल. नाही तर आज मी ऑर्डर करून उद्यापासून मी लावू शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये पॅनिक होईल. त्यामुळे कसं लावायचं तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत ते क्लिअर होईल. थँक्यू.